पूर्व येते हे लसीकरण 3000 लसीकरण आम्ही आज देत आहोत आणि इथे सगळ्या लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि लोक अगदी शिस्तीने इथे लस घेत आहेत। त्यामुळे मी सांगते आमचे वांद्रे विधानसभा आणि युवा आता युवतेने पण त्यांचं पण याच्या सहकार्य आहे तर खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामुळे आदित्य साहेब आणखीन आमचे परब साहेब यांना आम्ही धन्यवाद देतो आहे आणि असेच कार्यक्रम सगळ्या ठिकाणी राबवावे असं मी त्यांना विनंती करतो। पर्यावरण मंत्री आदित्य साहेब यांच्या वतीने जे वांद्रे विधानसभेसाठी जे 3000 वैक्सीन कोवैक्सीन जे उपलब्ध करून दिलेलं आहे तर मी वांद्रे विधानसभेच्या वतीने त्यांचे आणि परिवहन मंत्री परब साहेब यांचे वांद्रेपूर्व विधानसभेच्या वतीने सर्वच आभारी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या वांद्रेपूर्व विधानसभेमध्ये 3000 जे पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे त्यांनी कोवैक्सीन सेंटर जे आज जे चालू आहे वैक्सीन घेणं आज खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि युवा सेना आणि शिवसेना असं दोन्ही आणि एकत्र करून आमच्या अनिल परब साहेब यांच्या मार्गदर्शनाने शाखेत फॉर्म भरून आज हे जे प्रतिसाद म्हणजे 3000 सांगितल्याबरोबर आमचे दुपारी 2 वाजेपर्यंतच ते फॉर्म भरून झाले सगळ्या शाखांचे। एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि जे कोवॅक्सिनचं जे आज 3000 जे उपलब्ध करून दिलं वॅक्सिन त्याबद्दल आमचे पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे आणि परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांचं आम्ही वांद्रेपूर्व विधानसभेतर्फे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन आपल्या पर्यावरण मंत्री जे आपले आदित्यसाहेब ठाकरे युवासेनेचे तसेच आपल्या विभागाचे विभागप्रमुख परिवहन मंत्री तसेच विभागप्रमुख परब साहेब आज त्यांच्या आदेशानुसार आज लोकांच्या ज्या नागरिकांच्या ज्या गरजा आहेत आज वॅक्सिनचं असं हा भव्य असा हा 3000 ड्राईव्ह ठेवलेला आहे। एकाच दिवशी आपण पूर्ण विभागातील विधानसभेमधून पूर्ण नागरिकांना 3000 नागरिकांना कव्हर केलेलं आहे। आज जो वॅक्सिन सेंटर आपल्या विभागात आहे प्रत्येक वॉर्डमध्ये वॅक्सिन सेंटर आहे पण कुठेतरी नागरिकांची जी गरज आहे शॉर्टेज पडते म्हणून आज हा भव्य असा समाज मंदिर हॉलमध्ये हा भव्य असा आपण इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरोखरच या कार्यक्रमाला सर्व विभागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। याच्यामध्ये आपल्या युवासेनेचाही सिंहाचा वाटा आहे। खरोखरच त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। तसेच आमच्या परबसाहेबांचा जो आदेश असतो तो आम्ही नेहमी फॉलोअप करत असतो। जसा त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही युवासेना आणि शिवसेना दोन्ही मिळून आम्ही एकत्रित काम करतो एवढंच मी बोलते आणि परबसाहेबांचेही आभार मानते आदित्यसाहेबांचे आभार मानते एवढं बोलते आणि माझे दोन शब्द संपविते। जय हिंद, जय महाराष्ट्र।